नमस्कार, 9 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आज 9 डिसेंबर बुधवारी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 2 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या 1445. यावल चोपडा रस्त्यावर 2 दुचाकींचा अपघात, 4 जण जखमी. यावल येथे लसीकरण, क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहिमेचा घेतला आढावा. कर्मचाऱ्यांना केलं आरोग्य विभागाने मार्गदर्शन. यावल तालुक्यात जलजीवन अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबास मोफत नळ कनेक्शन मिळणार. पंचायत समितीच्या बैठकीत निर्णय. थोरगवान येथील उपसरपंच ज्योती पाटील यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव तहसीलदारांनी फेटाळला. साकडी येथील सर सय्यद एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षपदी हाजी सत्तार खान यांची निवड. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अल्पसंख्याक यावल शहर अध्यक्षपदी नदीम रजा खाटिक यांची निवड. तर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त यावल काँग्रेसच्या वतीने फळ वाटप. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज, जेंट्स आणि किड्स वेअर उपलब्ध आहेत. खूप सारी व्हरायटी आणि एकमेव कलेक्शन, तेही तुमच्या बजेटमध्ये. दिवाळीच्या खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता रुपाली ब्युटी पार्लर, शेजारी फालकनगर, यावल. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज, जेंट्स आणि किड्स वेअर उपलब्ध आहेत. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 9 डिसेंबर बुधवार रोजी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालात यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 2 रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत यावल तालुक्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढून 1445 झाली आहे. आज बुधवारी 9 डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यातील फैजपूर शहरात एकाच कुटुंबातील 2 जण कोरोनाबाधित आढळले. यामध्ये एक 23 वर्षीय महिला आणि एक 28 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तेव्हा फैजपूर शहरातील रुग्णसंख्या वाढून 187 पोहोचली आहे, तर यावल तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 1445 पोहोचली आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये यावल शहरातून 156, फैजपूर शहरातून 187, तर ग्रामीण भागातून 1102 रुग्ण असे आतापर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे 1445 रुग्ण आढळून आलेले आहेत. या रुग्णांपैकी तब्बल 1370 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी देखील परतले आहेत, तर उपचारादरम्यान 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज यावल तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण केवळ 9 आहेत. विशेष म्हणजे यावल तालुक्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत होते, मात्र फैजपूर शहरातून 2 रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य प्रशासनासमोर चिंता आता वाढली आहे. युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5-50% भव्य सूट फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा. लकी ड्रॉ कूपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस. यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे. तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता सारं काही बजेटमध्ये. चोपडा रस्त्यावर वन विभागाच्या कार्यालयाजवळ 2 दुचाकींचा अपघात होऊन 4 जण जखमी झाले. यात दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडला. जखमींवर यावल रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करून त्यातील दोघांना जळगाव हलवण्यात आले आहे. यावल चोपडा रस्त्यावरील वन विभागाच्या कार्यालयासमोर बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक MH 19 BP 3839 द्वारे
गणेश भागवत माळी वय 39 व मगन दौलत माळी वय 65 दोघं राहणार किनगाव हे यावलला येत होते. त्यांच्या मागे दुचाकी क्रमांक MH 1988 द्वारे जाकीर मुसा पटेल वय 38 व त्यांच्या पत्नी अफसान बी जाकीर पटेल वय 32 दोघं राहणार महेलखेडी हे येत होते. दरम्यान त्यांच्या समोर चालत असलेल्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागील दोन्ही दुचाकीधारकांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. या अपघातामध्ये चौघं का चौघं जखमी झाले. घटनास्थळावरून या चौघांना यावल शहरातील रफिक शेख, ॲडव्होकेट रियाज पटेल, अशोक ताळे यांनी तात्काळ 108 वाहनाद्वारे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. येथे जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव भोईटे, डॉक्टर वसीम शेख, अधिपरिचारिका शीतल ठोंबरे, पिंटू बागुल, प्रवीण बारी आदींनी प्रथमोपचार केले. या जखमीपैकी जाकीर पटेल व अफशान बी पटेल या दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गोदावरी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. तर गणेश माळी व मगन माळी यांना किरकोळ दुखापत असल्याने त्यांच्यावर येथेच उपचार करण्यात आले. खुशखबर खुशखबर खुशखबर, दीपावली के इस अवसर पर SMB मार्ट लाया है आपके लिए किराना सामान, डेली नीड्स, ड्राई फ्रूट्स, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स, मोबाइल एसेसरीज, प्लास्टिक आइटम्स, कॉस्मेटिक्स, कन्फेक्शनरी, नमकीन, बेकरी, होजियरी, डेनिम जैसी ऊंची कंपनियों के प्रोडक्ट पर भव्य दिव्य छूट. खरीदी करें जितनी बार, डिस्काउंट पाइए उतनी बार. SMB मार्ट में आइए और बड़े खरीदी पर फ्री गिफ्ट्स पाइए. क्वालिटी, क्वांटिटी और वाजवी दाम, यही है SMB मार्ट. तो आज ही आइए और लाभ उठाइए इन धमाकेदार ऑफर्स का. तालुक्यात राबवण्यात आलेल्या लसीकरण मोहीम आणि क्षयरोग आणि कुष्ठरोग मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागाची एक बैठक यावल शहरात घेण्यात आली. यामध्ये आढावा घेतल्यानंतर पुढील कार्यक्रम कशा पद्धतीने राबविण्यात यावे या संदर्भात वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्यसेविका यांना मार्गदर्शन करण्यात आले. शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सकाराम चौधरी कन्याशाळेत तालुका आरोग्य विभागाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तालुक्यात राबवण्यात आलेले लसीकरण मोहिमेचा आढावा, तसेच 1 डिसेंबरपासून संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीम याचा आढावा घेण्यात आला. या मोहिमेतील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पटोडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद पांढरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व आगामी काळामध्ये
कशा पद्धतीने मोहीम राबवली गेली पाहिजे या संदर्भात सूचना केल्या. या बैठकीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराठे, डॉक्टर फिरोज तळवी, डॉक्टर प्राजक्ता चौहान, डॉक्टर गौरव भोईटे आदी वैद्यकीय अधिकारी हजर होते. कोरोना काळात अपूर्ण राहिलेले राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्दिष्ट कसं पूर्ण केलं पाहिजे या संदर्भात प्रोजेक्टरच्या माध्यमातून उपस्थितांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सर्व आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आरोग्य कार्यालयातील सर्व पर्यवेक्षक उपस्थित होते. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी, आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93-70-94-84-82. तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीमधील 84 गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत 15व्या वित्त आयोगातील प्रत्येक नागरिकांच्या घरात नळ कनेक्शन देण्याचं अभियान सुरू करण्यात आलं आहे. या संदर्भातील बैठक नुकतेच येथील पंचायत समितीमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये पहिल्या टप्प्यात तालुक्यात 5,500 कुटुंबियांना नळ कनेक्शन देण्याचा प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. तसेच बैठकीला स्वतःची जागा नसलेल्या घरकुलधारकांमध्ये त्या त्या गावात जागेचा शोध घेऊन त्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांनी केल्या आहेत. येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये नुकतेच एक बैठक संपूर्ण ग्रामसेवक आणि पंचायत समितीच्या अधिकारी वर्गांची पार पडली. या बैठकीमध्ये गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांनी यावल तालुक्यातील घरकुलांचा आढावा घेतला. त्यासोबतच जलजीवन अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये नळ असणे आवश्यक आहे म्हणून प्रशासनाच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून मोफत प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन देण्यात यावे या संदर्भातील सूचना केल्या. पहिल्या टप्प्यात 5,500 घरांमध्ये नळ कनेक्शन दिले जाणार असून यासाठीची कार्यवाही आता सुरू झाली आहे. या बैठकीमध्ये विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, हबीब तळवी, पाणीपुरवठा अभियंता मोरे, जलजीवन अभियानचे सलीम तळवी, शाखा अभियंता इंगळे सह विविध विभागाचे सर्व अधिकारी आणि ग्रामसेवक उपस्थित होते. जागा उपलब्ध असणं किंवा प्रत्येक ग्रामसेवकाला हे माहीत असतं किंवा आपल्या ग्रामपंचायत स्तरावर काय याच्या बाबतीत आपल्याला उपाययोजना करता येऊ शकते. निव्वळ काही अंशी आपलं स्वतःच दुर्लक्ष झालेलं आहे याच्या बाबतीत आणि त्याच्यामुळे हा विषय म्हणजे आपला रेगळलेला आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर 1920 27 लिटरचं टार्गेट आपल्याला जिल्ह्याकडून मिळालेलं होतं आणि आपण फक्त 764 लोकांना पेन्शन देऊ शकतो. म्हणजे 2 तालुक्यातील थोरगवान ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ज्योती केवल पाटील यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव हा यावल तहसीलदार महेश पवार यांनी नामंजूर केला आहे. या संदर्भातील पत्रक बुधवारी ग्रामपंचायतच्या सदस्यांना देण्यात आले आहे. तेव्हा उपसरपंच ज्योती पाटील यांना दिलासा मिळाला आहे. थोरगवान ग्रामपंचायतच्या 9 सदस्यांपैकी 8 सदस्यांनी उपसरपंच ज्योती पाटील यांच्या विरुद्ध 4 डिसेंबर रोजी यावल तहसीलदार महेश पवार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. यापूर्वी 20 जुलै 2019 रोजी उपसरपंच पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता, मात्र तो रेंगाळला होता. तेव्हा ग्रामपंचायत अधिनियमानुसार 2 वर्षाच्या कालावधीच्या आत 2 वेळा अशा पद्धतीने अविश्वास प्रस्ताव दाखल करता येत नाही म्हणून हा त्यांचा
अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती पत्रान्वये सर्व ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात आली तेव्हा पुन्हा एकदा ज्योती पाटील या उपसरपंच पदावर कायम राहिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील साकडी येथील सर सय्यद एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्ष पदावर हाजी सत्तार खान हाजी अय्यूब खान यांनी बाजी मारली आहे. नुकतेच 5 डिसेंबर रोजी संस्थेच्या कार्यालयामध्ये अध्यक्ष निवड करण्यात आली. यात तत्पूर्वी अध्यक्ष हाजी आसिफ खान हाजी नूर खान यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर अध्यक्षपदाकरिता निवड प्रक्रिया घेण्यात आली. यात 23 सभासदपैकी 22 सभासद उपस्थित होते. यातून अध्यक्षपदाकरिता सय्यद अहमद हाजी सय्यद मीरा व हाजी सत्तार हाजी अय्यूब खान यांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये हाजी सत्तार खान हाजी अय्यूब खान यांना 18 मते मिळाली व त्यांनी विजय संपादन केला. तेव्हा त्यांच्या या झालेल्या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. नुकतेच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक युवक यावल शहराध्यक्ष पदावर नदीम रजा खाटिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्र भैया पाटील यांनी केली असून याप्रसंगी आमदार मनीष दादा जैन युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मझर पठाण तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले राष्ट्रवादी आदिवासी शेल जिल्हाध्यक्ष एम बी तळवी सर माजी नगराध्यक्ष अतुल पाटील युवक तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील हितेश गजरे अनवर खाटिकसह मान्यवरांची उपस्थिती होती. तेव्हा नदीम रजा खाटिक यांच्या झालेल्या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा तसेच खासदार सोनिया गांधी यांचा आज वाढदिवस होता. या निमित्ताने यावल तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने एक कार्यक्रम घेऊन रुग्णांमध्ये फळं वाटप करण्यात आली. सदर कार्यक्रम हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे गटनेता तथा यावल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकरप्पा सोनोने इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरोज तळवी हिंगोणा सरपंच महेश राणे जावेद जनाब यावल काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान राष्ट्रवादीचे सुखदेव बोदोळे नावरे येथील सरपंच समाधान पाटील अनुसूचित जातीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे जिल्हा युवकचे उपाध्यक्ष इम्रान पहेलवान यावलचे नगरसेवक शेख असलम शेख नबी नगरसेवक समीर मोमीन सय्यद इखलाक रहमान खाटिक नईम शेख राहुल बारी उस्मान तळवी प्रशांत मोरे फारुकी इसरारुद्दीन शेख सकलेन अभिषेक इंगळे सह पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते. रुग्णांमध्ये फळं वाटप करून काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सोनिया गांधी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोनिया गांधी यांचा जन्मदिवस या निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे गटनेते आणि या प्राथमिक आरोग्य केंद्राचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकरप्पा ज्यांच्या या केंद्रावरती आपण हा कार्यक्रम घेतोय ते कार्यदक्ष असे डॉक्टर साहेब तळवी साहेब त्याचप्रमाणे या गावचे सरपंच महेश राणे उपस्थित ज्यांनी या ठिकाणी आता संचलन केलं ते बोधळे नाना शहर काँग्रेसचे अध्यक्ष कदीर भाई या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नगरसेवक तालुका काँग्रेसचे पदाधिकारी त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पेशंट सोनिया गांधींचा आज जन्मदिवस आहे. आणि सोनिया गांधींचा जन्मदिवस का मनवायचा कारण तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या गांधी घराण्याचा त्याग आहे. आणि सोनिया गांधी अशा त्यागमय व्यक्तिमत्व आहे की इंदिराजींचा खून त्यांच्या समोर झाला. ज्यावेळेस त्यांचा खून झाला त्यांच्या मांडीवरती त्यांनी इंदिराजींचा
डोकं ठेवलं आणि ते सुद्धा त्यांनी सूर्यकांतजींनी मोठं दुःख सहन केलं. त्यानंतर सूर्यकांतजींचे मिस्टर त्यांचे पती राजीव गांधी यांचा सुद्धा खून झाला, यांचा सुद्धा मर्डर झाला, ते सुद्धा दुःख सोनिया गांधींनी सहन केलं. दुसरी सारखी बाई जर असती तर हा देश सोडून चालली गेली असती. या कुटुंबावरती जे आघात झाले ते आघात सहन जर केलं ते सोनिया गांधी केलं, ते सोनिया गांधीने सहन केलं आणि ते आपल्या काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ आहे. म्हणून या सोनिया गांधींना पाठबळ मिळालं पाहिजे, त्यांना दीर्घायुष्य लाभलं पाहिजे. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरीब जनतेला आज तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. कुठे रक्तदान शिबिर होत आहे, कुठे अन्नदान शिबिर होत आहे, कुठे फळवाटप होत आहे आणि जेणेकरून सोनिया गांधी ह्या कोण होत्या आणि काय त्यांच्या संदर्भामध्ये ज्या सद्भावना आहेत या व्यक्त केल्या पाहिजे. आणि सर्वसामान्य नवीन ज्या महिला आहेत, नवीन पुरुष आहेत, नवीन पिढी आहे, याला सुद्धा माहिती झालं पाहिजे. म्हणून आजचा हा कार्यक्रम घडतोय. आजच्या सर्वांच्या वतीनं मी सोनिया गांधींना दीर्घायुष्य चिंतितो. परमेश्वर त्यांना चांगली दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो अशा पद्धतीच्या तुमच्या सर्वांच्या वतीनं मी सद्भावना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. एका महिलेचा जन्मदिवस आणि आपण महिला भगिनींना या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या ठिकाणचं त्यांना आपण फळ फोड या ठिकाणी देतोय. ताईनं सांगितलं यावलला कार्यक्रम घेणार होतो ग्रामीण रुग्णालयामध्ये, पण ग्रामीण रुग्णालयामध्ये एक सुद्धा पेशंट नव्हता. आनंद झाला की हॉस्पिटल आहे ना, हॉस्पिटलमध्ये पेशंट नाही, आरोग्य म्हणजे पेशंट नाही हे चांगलं आहे. आजारी माणूस राहणे बरोबर नाही, म्हणून यावला पेशंट असल्यामुळे डॉक्टर फिरोज तर्वे चांगले काम करता येईल. मी या प्राथमिक आरोग्य केंद्राचा अध्यक्ष आहे. मला आनंद होतो या केंद्राचं काम जे 5-6 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तालुक्यामध्ये त्याच्यापैकी हिंगोण्याचं काम हे सर्व आरोग्य केंद्रापेक्षा चांगल्या प्रमाणामध्ये. या ठिकाणी आरोग्याची सेवा, इतर सेवाने आरोग्याची सेवा ही चांगल्यापैकी महिलांना सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देतात. त्याचं माझ्याजवळ सरपंच नेहमी त्यांच्या बाबतीमध्ये समाधान व्यक्त करतात किंवा चांगलं असं काम या आरोग्य केंद्राचं चालू आहे. म्हणून आज या त्यांना फोन लावला की म्हटलं डॉक्टर साहेब बापूजी किंवा इथं पेशंट नाही आहे जावेद भाई, म्हणलं आपल्याला तर महिलांना हे वाटप करायचं, कारण सोनिया गांधीचा वाढदिवस आहे, त्या दिवशी कोणाला आपण काहीच केलं नाही काही चालणार नाही. म्हणून मी डॉक्टर साहेबांना फोन लावला. डॉक्टर साहेबांना फोन लावता डॉक्टर साहेबांनी सांगितले आपल्याकडे पेशंट भरपूर आहे, तेही पुरुष पेशंट असल्यापेक्षा महिला बघितली जास्त पेशंट या ठिकाणी होत्या आज. म्हणून या ठिकाणचा आपण निवड केली हिंगोण्याची. हिंगोण्याचं गाव फार प्रख्यात आहे, कारण हिंगोण्याचं नाव हे भारतामध्ये कोरलं गेलं. या गावचे खासदार फार वर्ष खासदार राहिले बायस महाजन साहेब, त्यांचं हे गाव आहे. हे गाव साधं गाव नाही आहे, बडे मामाचं बी गाव आहे. बडे मामाचं या ठिकाणी हे गाव राहिलेलं आहे. श्रीदाराची सासरवाडी या गावची आहे, या आपल्या आमदार साहेबांची सासरवाडी आहे. एवढ्या चांगल्या गावामध्ये आज सोनिया गांधीचा जन्मदिवसाचा कार्यक्रम आपल्याला घेण्यात आला, घेण्याचा आनंद मिळतोय. मी डॉक्टर साहेबांचे खास करून आभार व्यक्त करेन, माझे सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करेन किंवा आम्हाला या ठिकाणी पेशंट उपलब्ध करून दिले. मी पेशंट जास्त पाहिजे या मताचा नाही आहे, पेशंट उलट कमी झाले पाहिजे गावामध्ये, पेशंट येणे कमी झाले पाहिजे, तेव्हा आपल्याला समाधान होतं. परंतु आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आमचे जनाबसाठी आम्ही थांबलो जरा, तेव्हा जनाबल्यानंतर सुरू करूया. पण महिलांचं महिला असल्यामुळे जास्त वेळ आपण थांबवू शकत नाही, म्हणून डॉक्टर साहेबांनी विनंती केली म्हटलं लगेच करूया. या ठिकाणी मी महिलांना शुभेच्छा व्यक्त करतो की आमच्या सोनिया आपल्या सोनिया गांधीचा जन्मदिवस
आणि सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्या महिला आम्हाला शोधाव्या लागतात परंतु आज महिला भगिनी या ठिकाणी आम्हाला मिळून आले त्याबद्दल खरोखर या मी मनापासून तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शहर काँग्रेस कमिटीतर्फे हार्दिक स्वागत सुद्धा करतो आपला अभिनंदन सुद्धा करतो आणि आपले आरोग्य चांगलं राहो म्हणजे आपण ज्या कामासाठी इथं आलात तुमचं बॉडीचे चेकअप शरीराचे चेकअप चाचण्या या चांगल्या होत आणि आपण एक सुदृढ अशा बालकास बालक असेल तर मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना जन्म द्याल मी इथं ते पोरगी होती लहान ती पडत पडत यायची मला वाटलं मुलगा आहे का ओके ओके मुलं मुलं जे राहतात खोडकर असतात पण मुली सुद्धा मागे नाही त्या मुलीने ते दाखवून दिलं कारण ती इथं आली ते येऊन तिने बडसपली ना ते फ्रूट घेतले तो ताणायला लागला घेऊ नको म्हणून तिने ऐकलं नाही तिने परत दुसरा हात त्या प्लेट मध्ये घातला एक महिला सुद्धा सक्षम होते महिला सुद्धा मला काय मिळालं पाहिजे तेव्हा या घडामोडीचं आज इथेच थांबतो नवीन घडामोडीचं उद्या पुन्हा आपली भेट घेईल धन्यवाद